गणितातला सगळ्यात डिफिकल्ट टॉपिक वाटतो टाइम अँड वर्क म्हणजेच काळानी काम आणि बरीच मुलं हा टॉपिक स्किप करतात अभ्यास करत नाहीत याचा याची प्रॅक्टिस करत नाहीत कारण ती टेक्निक माहीत नसते ते प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे माहित नसतात मी तुम्हाला सांगतो हा व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला टाइम अँड वर्क परत कुठेही करायची गरज भासणार नाही तुम्हाला पुस्तक पण उघडायची गरज भासणार नाही कारण आपण इथे सगळे टॉपिक कव्हर करणार आहोत आणि अतिशय व्यवस्थित आणि टेक्निकली आपण ते सोडणार आहोत खूप सोपे आहेत काही गोष्टींचे शॉर्टकट पण आहेत हे, हे लक्षात ठेवा आणि मग आपण आता त्याला सुरुवात करूया एक एक टाईप बघूया आपण आता हे पहा याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा एकदम सिम्पल ए एक हा एक काम वीस दिवसात करतो बी हा एक काम तीस दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील एकदम सोपा आहे प्रश्न बघूया आपण हे कसं सोडवायचं नीट ऐका आता काय करायचं ए हा व्यक्ती किती दिवसात करतो काम वीस दिवसात असं लिहून ठेवायचं मी जसं सांगतो तसंच सोडवा बी हा व्यक्ती किती दिवसात करतो बरं ते काम ते काम करतो तीस दिवसात बरोबर दिवस आहे हे मी लिहून ठेवलं काळजी करू नका पुढचं आपण शॉर्टकट पण पाहणार आहोत पण वीस आणि तीस मी लिहून घेतलं पहिली स्टेप काय करायची बघा पहिली स्टेप करायची या दोघांचा काढायचा लसावी म्हणजे जे दिवस दिलेले आहेत त्या दिवसांचा काढायचा लसावी वीस आणि तीसचा लसावी आता आपल्याला वाटतं सर लसावी काढणं वगैरे खूप अवघड वाटतं मला वगैरे वगैरे काही काळजी करू नका त्याच्यावर पण व्हिडिओ आहे पण वीस आणि तीसचा लसावी याचा अर्थ काय की वीस आणि तीस यांच्या पाढ्यामध्ये कुठली संख्या येते वीस आणि तीसच्या पाढ्यामध्ये आपण जर पाडा म्हटला वीस आणि तीसचा कंटिन्युअसली तर त्याच्यामध्ये पहिली संख्या कोणती येते मला सांगा वीसच्या पाड्यामध्ये साठ येतं की नाही आणि तीसच्या पाड्यामध्ये पण साठ येतं म्हणजे वीसच्या पाड्यात पण पन साठ तीसच्या पाड्यात पण साठ मी असं म्हणू शकतो साठ हा लसावी झाला वीस आणि तीसचा तेच मी ते लिहून ठेवतो लसावी झाला साठ आता लसावीचा अर्थ काय बघा आपण जे म्हणतो ना काम पूर्ण करतो दोघे मिळून काम पूर्ण करतात तर हे साठ म्हणजे ऍक्च्युली आहे काम म्हणजे एकूण काम साठ झालं मी म्हणतो एकूण काम जे आहे ते आहे साठ पण असं एकूण काम साठ वगैरे आपल्याला कळत नाही आपण आपल्या भाषेमध्ये आपण असा विचार करू की पेढे खायचे आहेत आणि ते पेढे आहेत साठ साठ पेढे खायचे आहेत या दोघांना मिळून साठ पेढे खायचे आहेत आता ए वीस दिवसात पेढे खातो आणि बी तीस दिवसात ते साठ पेढे खातो मग काय करायचं बघा इथे मी साठ लिहून ठेवतो टेक्निक एकदम सोपी आहे एक प्रश्न कळला तुम्हाला कसा सोडवायचा तुम्हाला धडाधड -धर सगळे टाईप कळत जातील साठ पेढे खायचे आहेत एला पण बी ला पण मला सांगा ए जर वीस दिवसात ते सगळेच्या सगळे पेढे खातो साठच्या साठ पेढे खातो वीस दिवसांमध्ये तर मला सांगा दररोज तो किती पेढे खाईल बरं दररोज तो हे साठ भागिले वीस म्हणजेच किती तीन पेढे खाईल की नाही साठ भागिले वीस म्हणजे इथे लिहितो मी तीन पेढे खाईल तो आणि तीन पेढे कसे खाईल तो दररोज दररोज तीन पेढे सिमिलरली बी तीस दिवसात ते पेढे संपवतो साठच्या साठ पेढे तीस दिवसात संपवतो मला सांगा दर दिवशी तो किती पेढे खाईल साठ भागिले तीस म्हणजेच किती दोन पेढे तो दररोज खाईल अर्थ कळतो का सगळ्यांना त्याच्यासमोर टास्क काय आहे त्यांच्यासमोर समोर काम काय आहे साठ पेढे संपवायचे आहेत ए वीस दिवसात संपवतो बी तीस दिवसात संपवतो दोघे मिळून तुम्हाला विचारलंय ए एकटा साठ भागिले वीस किती तीन पेढे दररोज खातो आणि बी एकटा साठ भागिले तीस म्हणजे दोन पेढे दररोज खातो आता प्रश्न बघूया काय प्रश्नामध्ये असं विचारलंय किती दोघे मिळून किती दिवसात काम पूर्ण करतील म्हणजेच काय आपल्या भाषेमध्ये ते दोघे मिळून हे जे साठ पेढे आहेत हे साठ पेढे आहेत किती दिवसात खाऊन टाकतील आता मला सांगा दोघे कामावर आले बघा नीट आहे का दोघे कामावर आले ए एकटा दररोज तीन पेढे खातो आणि बी एकटा दररोज दोन पेढे खातो ए दररोज तीन पेढे बी दररोज दोन पेढे खातो आणि ते दोघे एकत्र आले कामावर मला सांगा दोघे मिळून तीन आणि दोन पाच पेढे खातील की नाही रोज मग रोज रोज हे पाच पेढे खातील कोण ए आणि बी ए आणि बी हे दोघे मिळून रोज पाच पेढे खातील आहे की नाही सिंपल आता हे दररोज येतात पाच पाच पेढे खातात त्यांच्यासमोर काम काय आहे त्यांच्यासमोर काम हे आहे की साठ पेढे त्यांना मिळून खायचे आहेत मिळून मग साठ पेढे त्यांच्यासमोर ठेवलेत आणि दररोज लो ते लोक पाच पाच पेढे खातात दररोज येतात आज पाच पेढे खातात दुसऱ्या दिवशी पाच पेढे तिसऱ्या दिवशी पाच पेढे मला सांगा हे साठच्या साठ पेढे संपवायला त्यांना किती दिवस लागतील बरं आपण काय करणार एकदम सिम्पल हे साठ पेढे तर आहेत त्यांच्यासमोर आणि भागिले काय करणार दररोज ते किती पेढे खातात दररोज दोघे मिळून पाच पेढे खातात तर साठ भागिले पाच किती येणार बरं बारा दिवस लागतील सिंपल आहे की नाही सांगा मला दोघांना मिळून बारा दिवस लागतील म्हणजे साठ पेढे ठेवलेत दररोज येऊन पाच पाच पेढे खातात पाच 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 असं करत बारा दिवसांमध्ये ते साठ पेढे संपतील सिंपल आहे की नाही सांगा ही टेक्निक तुम्हाला कळली पेढ्यांची एकूण काम म्हणजे पेढे खायचे आहेत तर तुम्हाला सगळे टाईप इझी वाटतील आणि परीक्षेत कुठला पण प्रश्न येऊ हो द्या मी गॅरंटी घेतो कुठला पण प्रश्न येऊ द्या तुम्हाला तो जमणारच आता बऱ्याच मुलांना वाटतं की सर हे कशाला एक शॉर्टकट द्या ना तर त्या मुलांसाठी शॉर्टकट पण आहे तर आपण काय करूया हा सेम प्रश्न शॉर्टकटने सोडूया आता बघा दिले काय बघा याच्यामध्ये सोडवण्याची शॉर्टकट पद्धत सेम प्रश्न आहे मागचाच प्रश्न आहे सेम काय करायचं बघा ए वीस दिवसात काम करतो आणि बी तीस दिवसात काम करतो असं दिलेलं आहे आणि विचारले दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील करायचं काय नाही खूप सोपं आहे हे बघा हे वीस जे दिले ते वीस लिहायचं गुणिले तीस घ्यायचं म्हणजे एचे दिवस आणि बीचे दिवस हे जे बीचे तीस दिवस आहे ते घ्यायचे भागिले या वीस आणि तीस करायची बेरीज वीस अधिक तीस येते का लक्षात वीस आणि तीसचा गुणाकार केला वीस आणि तीस ची छेदामध्ये बेरीज केली आता बघा मला सांगा वीस आणि तीसचा चा गुणाकार किती येतो सहाशे भागिले वीस आणि तीस ची बेरीज येते पन्नास शून्य शून्य कॅन्सल उत्तर किती येतं बघा बारा बारा दिवस मला सांगा मागचा प्रश्न आपण सोडवताना म्हणजे हाच प्रश्न मागच्या पद्धतीने सोडवताना उत्तर बारा दिवसच आलं की नाही सिम्पल आहे शॉर्टकटने कर करा किंवा लॉंगकटने कर करा पण माझं वैयक्तिक मत आहे शॉर्टकट फक्त लक्षात ठेवा पण सोडवताना सोडवताना लॉंगकटने सोडवा कारण पुढचे सगळे टाईप सुटत जातील सोपं सांगा आपण पुढचा टाईप बघूया आता आता टाईप नंबर दोन आहे बघा काय दिलेलं आहे सेम प्रश्न आहे काय दिलेला आहे ए आणि बी दोघे मिळून एक काम बारा दिवसात पूर्ण करतात दोघे मिळून जसं आहे तसं मांडतो मी हे बघा ए आणि बी दोघे मिळून किती दिवसात बारा दिवसात मी काय लिहित बसत नाही दिवस वगैरे ए एकटा ते काम वीस दिवसात पूर्ण करतो बघा ए एकटा ते काम वीस दिवसात पूर्ण करतो मागच्या प्रश्नासारखंच बारा दिवस वीस दिवस सगळ्यात पहिली स्टेप काय करतो आठवा सगळ्यात पहिली स्टेप करतो आपण लसावी लसावी मला सांगा लसावी म्हणजे काय लसावी म्हणजे का बारा आणि वीस चा लसावी काढायचा म्हणजे काय बाराच्या पाड्यात आणि वीसच्या पाड्यात कुठली संख्या येते पहिल्यांदा बाराच्या पाड्यात वीसच्या पाड्यात कुठली संख्या येते आता बघा बारा पंचे साठ येते आणि वीस त्रिक साठ येते म्हणजे बाराच्या पाड्यात पण साठ आहे वीसच्या पाड्यात पण साठ आहे मग आता लसावी याचा पण आला साठ मला सांगा लसावी साठ म्हणजे काय एकूण काम किती आहे एकूण काम मंझे पेड़े आहे साठ एकूण काम साठ म्हणजे आपल्या पद्धतीने एकूण पेढे किती आहेत पेढे खायचे आहेत या दोघांना मिळून किती खायचे आहेत साठ बरोबर आहे की नाही मग मी काय करतो हे साठ पेढे मध्ये लिहितो बरोबर मला सांगा साठ भागिले बारा किती येतं साठ भागिले बारा येतं पाच याचा अर्थ ए आणि बी दोघे मिळून पाच पेढे खातात दररोज पाच पेढे दररोज बरोबर आहे आणि साठ भागीले वीस केले के किती येतात तीन म्हणजे तीन पेढे दररोज कोण खात बरं तीन पेढे दररोज कोण खातं इथे दिलेलं आहे ए म्हणजे ए आणि बी दोघे मिळून पाच पेढे दररोज खातात आणि ए एकटा दररोज तीन पेढे खातो आता विचारले काय बघा विचारले बी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल मला सांगा आनी आनी ए आणि बी दोघे मिळून कामावर येतात आणि ते दररोज पाच पेढे खातात दोघे मिळून ना आणि ए एकटा तीन पेढे खातो मला सांगा बी एकटा किती पेढे खाईल बरं बी एकटा दररोज किती पेढे खाईल ए आणि बी पाच खातात आणि ए एकटा तीन पेढे खातो तर मला सांगा पाच वाजा तीन होईल की नाही पाच वाजा तीन म्हणजे किती दोन पेढे तो दररोज खाईल येते का लक्षात किंवा मी काय करू शकतो इकडे बघा ए प्लस बी मधून जर मी ए वजा केलं नीट ऐका ए प्लस बी मधून जर मी ए वजा केलं तर उरतं काय बी तेच उरले बघा बी फक्त इथे मी पेढे मायनस केले पेढ्यांची वजाबाकी केली म्हणजे पाच वजा तीन किती येतात दोन पेढे म्हणजे बी एकटा दोन पेढे खातो आता नीट ऐका बी एकटा कामावर आला बी एकटा कामावर आला तो काम किती दिवसात पूर्ण करेल मला सांगा बी साठी पेढे किती आहेत बी साठी पेढे आहेत साठ साठ पेढे त्याला खायचे बरोबर आणि तो एकटा दररोज किती पेढे खातो दोन पेढे म्हणजे साठ भागीले दोन किती येणार तीस तीस दिवसात तो सगळे पेढे खाऊन टाकेल म्हणजेच काय तीस दिवसात तो ते काम पूर्ण करेल आहे की नाही सिंपल सांगा पेढ्यांचं एक्झाम्पल घेतलं तर व्यवस्थित कळून जातं एकदम सिंपल आहे आता तुमच्यापैकी काही जणांना याच्यामध्ये पण शॉर्टकट हवा असतो परत सांगतो शॉर्टकट मी सांगेन पण शॉर्टकट लक्षात ठेवायचा नाही फक्त कट लक्षात ठेवायचं आता याचा शॉर्टकट कसा असेल बघा हे बघा आपण हाच प्रश्न आता शॉर्टकटने सोडू तर कसं करायचं बघा ए आणि बी दोघे मिळून दिलाय की नाही आणि ए एकटा दिलाय की नाही आणि बी एकटा विचारलाय की नाही मग काय करायचं वीस आणि बारा जे दिसत आहेत तुम्हाला वीस आणि बारा यांचा करायचा गुणाकार अंशामध्ये जसं आपण मागच्या शॉर्टकटमध्ये केला आणि वीस आणि बारा यांची करायची वजा बाकी कारण ए बी एकत्र आहेत आणि ए एकटा दिलाय बी काढण्यासाठी वजा बाकीच करावी लागते तर आता वीस गुणिले बारा किती येतात बारा दुने चोवीस दोनशे चाळीस आणि वीस वजा बारा किती येतात आठ बरोबर आहे की नाही मग काय उत्तर येतं आठ एकी आठ आट, आठ तरी चोवीस म्हणजे तीस दिवसात बघा मा आपण मागच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हाच प्रश्न पण मागच्या पद्धतीने लॉंग कट पद्धतीने तीस दिवसच काढलं होतं शॉर्टकट आहे लक्षात ठेवू नका लक्षा थेव। लक्षा लक्षात लॉंग कटच ठेवा कारण पुढच्या टाईपसाठी खूप महत्वाचं आहे येत्या लक्षात तर आता आपण पुढचा टाईप बघूया आता बघा हा टाईप क्रमांक तीन आहे एबीसी अनुक्रमे बारा पंधरा वीस दिवसात करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता सिम्पल आहे जसं दिलंय तसं मांडायचं एक दिवसात करतो बारा दिवसात बी पंधरा दिवसात आणि सी वीस दिवसात बरोबर आहे की नाही पहिली गोष्ट काय करतो आठवा बरं पहिली गोष्ट करतो आपण लसावी मला सांगा याचा लसावी किती येणार याचा लसावी म्हणजे बारा पंधरा वीसचा लसावी म्हणजे बाराच्या पण पाड्यात पंधराच्या पण पाड्यात वीसच्या पण पाड्यात गेस करा बरं बाराचा पाडा पंधराचा पाडा वीसचा पाडा बारा पंच साठ पंधरा चोक साठ वीस त्रिक साठ म्हणजे याचा लसावी पण साठ येतोय बघा लसावी साठ येतोय म्हणजे काम किती येतोय काम येतोय साठ आपल्या भाषेमध्ये ते काम काय आहे ते काम आहे पेढे एकूण पेढे आहेत साठ बरोबर मग मी काय करतो साठ पेढे घेतो इथे मध्ये बरोबर अशा लाईन्स ड्रॉ करतो साठ पेढे खायचे आहेत हे बारा दिवसात खातो बारा। दररोज किती पेढे खाईल साठ भागिले बारा म्हणजे किती येणार पाच पेढे दररोज मी लिहित नाही ते दररोज तुम्ही लक्षात ठेवा पाच पेढे तो खातो दररोज इथे सांगा साठ भागिले पंधरा किती येतात चार पेढे तो चार पेढे दररोज खातो कोण बी एकटा आणि सी एकटा साठ भागिले वीस म्हणजेच तीन पेढे तो खाईल दररोज लक्षात येते की नाही म्हणजे ए एकटा दररोज पाच पेढे खाईल बी एकटा दररोज चार पेढे खाईल आणि सी एकटा दररोज तीन पेढे खाईल आता विचारले विचार काय बघा विचारले काय तिघे मिळून हे बघा इथे तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तिघे मिळून विचारले आता तिघे मिळून म्हणजे काय ए बी आणि सी हे तिघे मिळून तिघे मिळून मला सांगा किती पेढे खातात बरं दररोज पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा म्हणजे तिघे मिळून बारा पेढे खात आहेत दररोज ऐकिना सोपं सांगा तिघे मिळून बारा पेढे दररोज खातात बघा तिघे कामावर आले तिघे कामावर आले आणि तिघे बारा पेढे खात आहेत त्यांना पेढे खायचे आहेत साठ त्यांच्या समोर साठ पेढे ठेवलेत तर मला सांगा साठ भागिले बारा म्हणजे पाच दिवसात खातील की नाही तिघे मिळून म्हणजे मी काय करणार इथे साठ भागिले बारा आपण तेच करत आलोय बघा बारा के बारा बारा पंचे साठ म्हणजे त्यांना किती दिवस लागतील बरं त्यांना पाच दिवस लागतील त्या तिघांना मिळून ते साठ पेठे संपवायला पाच दिवस लागतील किती सिम्पल आहे बघा असेच आपण खूप प्रकार बघणार आहोत आणि तुम्हाला सांगतो मी हे प्रकार फक्त हा व्हिडिओ लक्षात ठेवा परीक्षेला जाताना कुठलाही प्रश्न टाइम अँड वर्कचा तुम्हाला अवघड जाणार नाही तर पाहूया आपण आता पुढचा प्रकार बघा आता ऑलमोस्ट सिमिलर प्रकार आहे बघा एबीसी तिघे मिळून काम आठ दिवसात करतात बी एकटा वीस दिवसात सी एकटा तीस दिवसात तर ए एकटा किती दिवसात वाचल्यावर अवघड वाटतो पण बा किती सोपं आहे हे बघा मी काय करतो जसं दिले तसं मांडतो ए बी सी तिघे मिळून किती दिवसात काम करतात आठ दिवसात मी लिहितो ऍज इट इज ए बी आणि सी हे तिघे मिळून किती दिवसात काम करतात ते करतात आठ दिवसात चला हरकत नाही जे दिलं ते मांडलं बी एकटा ते काम वीस दिवसात करतो चला ते पण मांडतो बी एकटा ते काम किती दिवसात करतो वीस दिवसात बरोबर नंतर काय दिलंय सी एकटा ते काम तीस दिवसात करतो लिहितो ते मी सी एकटा तीस दिवसात सांगा चला पहिली स्टेप सांगा पहिली स्टेप लगेच मनात आली पाहिजे मी तुम्हाला जेव्हा विचारेन पहिली स्टेप सांगा लगेच आलं पाहिजे डोक्यात लसावी काढायचंय ह्यांचा लसावी काढू ना तिघांचा आठच्या पाड्यात वीसच्या पाड्यात आणि तीसच्या पाड्यात कुठली संख्या आहे ती येते लसावी बघा विचार करा आठच्या पण पाड्यात आली पाहिजे वीसच्या पण पाड्यात तीसच्या पण पाड्यात मला सांगा आठच्या पाड्यात वीसच्या पाड्यात आणि तीसच्या पाड्यात अशी संख्या ती येते एकशे वीस येते की नाही बघा आठ ला जर आपण पुढे घेत गेलो तर ते, ते एकशे वीस येणार वीसच्या पाड्यात एकशे वीस येणार तीसच्या पाड्यात एकशे वीस येणार आठ वीस तीसचा लसावी कसा काढायचा म्हणजे जर तुम्हाला तोंडी येत नसेल तर कसा काढायचा त्यासाठी पण आपल्याकडे व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर ते तुम्ही पाहू शकता पण आता आठ वीस आणि तीस याचा लसावी आला एकशे वीस आता ऐका एकशे वीस लसावी आला याचा अर्थ मी डायरेक्ट आता लसावी लिहित नाही काम लिहित नाही डायरेक्ट लिहितो पेढे किती आहेत पेढे आहेत एकशे वीस आलं का लक्षात म्हणजे एकूण काम एकशे वीस आहेत ह्यांना एकशे वीस पेढे खायचे आहेत मी काय करतो सेम आपलं इथे एकशे वीस लिहितो आणि नंतर असे तीन आरो एकशे वीस भागिले आठ किती येतात सांगा एकशे वीस भागिले आठ एकशे वीस भागिले आठ येतात पंधरा बरोबर मी इथे लिहितो पंधरा पेढे सांगा बरं लगेच तुमचं उत्तर आलं पाहिजे पंधरा पेढे कोण खात आहे इकडे बघा पंधरा पेढे कोण खात पंधरा पेढे ए बी आणि सी तिघे मिळून आहेत दर दिवशी ते पंधरा पेढे दर दिवसाचे आहेत दररोज खाल्ले जाणारे पेढे आहेत ए बी सी दररोज तिघे पंधरा पेढे खातात आता बी एकटा दररोज किती पेढे खातो बघा एकशे वीस भागीले वीस म्हणजे किती येतात एकशेवीस भागीले वीस सहा पेढे म्हणजे बी एकटा दररोज सहा पेढे खातो बरोबर आहे की नाही आता सी एकटा बघूया वीस एक भागीले तीस एकशे वीस भागीले तीस किती येतात चार पेढे म्हणजे तो चार पेढे दररोज खातो कोण सी मी काय बोलतो तिघे एबीसी पंधरा पेढे खातात त्यातला बी एकटा सहा पेढे खातो सी एकटा चार पेढे खातो मला सांगा जर मी यांची वजाबाकी केली म्हणजे एबीसी मधून बी पण काढला मायनस आणि सी पण काढला मायनस तर मला कोण मिळेल बरं मला ए मिळेल की नाही सिम्पल आहे की नाही बघा एबीसी तिघे आहेत या तिघांमधून बी ला काढला ला पण काढला कोण मिळेल मला मला ए मिळेल पण ही वजाबाकी तिकडे करायची एबीसी मधून बी पण काढायचंय सी पण काढायचंय बघा आता ह्या एबीसी मधून बी पण काढायचंय सी पण काढायचंय पंधरा मधून सहा गेले येतात नऊ नऊ मधून चार गेले येतात पाच लक्षात येते का म्हणजे इथे उरला कोण उरला ए बघा इथे ए एकटा उरलाय मग मी असं म्हणू शकतो ए एकटा ए एकटा किती पेढे खातो पाच पेढे खातो दररोज सिंपल आहे की नाही सांगा जर एकटा कामावर आला तर पाच पेढे खाणार बर त्याला खायचे किती पेढे आहेत एकट्याला त्याला, त्याला एकशे वीस पेढे खायचे आहेत त्यासमोर एकशे वीस पेढ्यांचं टास्क ठेवलंय काम ठेवलंय तर एकशे वीस पेढे खायचे त्याला दररोज पाच पेढे खातो मला सांगा एकशे वीस भागीले पाच येईल की नाही तेच करत आलो आपण मग पाच एके पाच इथे पाच जुने दहा आणि पुढे पाचशे वीस म्हणजे त्याला किती दिवस लागतील बरं त्याला लागतील चोवीस दिवस आहे की नाही सिम्पल सांगा सारखा सारखा व्हिडिओ बघा तुम्हाला सारखा सारखं कळत जाईल पुन्हा पुस्तकाला हात लावायची गरज नाही उरणार आहे की नाही सोपं सांगा आपण टाईप क्रमांक चार पर्यंत पोहोचलोय पुढचं आहे टाईप क्रमांक पाच बघा आता आता अशा प्रकारचे प्रश्न पण विचारले जातात बघा परीक्षेमध्ये काय दिले बघा ए प्लस बी म्हणजे ए आणि बी दोघे बारा दिवसात काम पूर्ण करतात बी आणि सी पंधरा दिवसात सी आणि ए वीस दिवसात तर ती घे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता नीट ऐका जसं आहे तसंच सोडवायचं काही डोकं लावायचं नाही या प्रश्नांमध्ये डोकं लावायचंच नसतं हे बघा आता ए आणि बी मी लिहितो येते ए आणि बी दोघे किती दिवसात करतात काम बारा नंतर बी आणि सी किती दिवसात काम करतात त्यांनी दिले पंधरा आणि सी आणि ए किती दिवसात काम करतात ते करतात वीस दिवसात पहिली स्टेप सांगा चला पहिली स्टेप काय लसावी बाराच्या पाड्यात पंधराच्या पाड्यात वीसच्या पाड्यात काय येतं साठ येतं म्हणजे एकूण पेढे किती आहेत सांगा एकूण पेढ्यात साठ मग साठ काय करतो आपण आठवा बरं हे साठ मध्ये लिहितो बघा तेच तेच आहे रेग्युलरली सारखी सारखी प्रॅक्टिस करून तुम तुमचे हात आपोप पडणार साठ भागिले बारा किती येतात पाच पेढे बरोबर आता पुढच्या ह्याच्यामध्ये मला पेढी लिहायची पण गरज नाही तुम्हाला कळून जाणार सरांनी तिकडे पाच लिहिलंय पुढे काय नाही लिहिलं म्हणजे पाच पेढे आहेत ते दररोज खातात बी आणि सी साठ भागिले पंधरा किती चार पेढे दररोज बी आणि सी दोघे मिळून चार पेढे खातात साठ भागिले वीस किती येतात तीन सी आणि ए दोघे मिळून तीन पेढे दररोज खातात सिंपल आहे की नाही सांगा त्यांनी विचारले काय बघा तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते आता मला तिघे पाहिजेत ए बी आणि सी हे तिघे पाहिजेत आता नीट ऐका मी काय बोलतो मला हे तिघे मिळवण्यासाठी ए बी आणि सी मला सांगा मला यांची बेरीज करावी लागेल की नाही इथे पण प्लस इथे पण प्लस बरोबर आहे की नाही पण समजा मी यांची बेरीज केली मला काय मिळते बघा ए आणि ए या दोन ए ची पण बेरीज होणार आहे म्हणजे मला दोन ए मिळणार आहे बघा नीट ऐका मी काय म्हणतो परत बी आणि बी एकत्र येऊन मला दोन बी मिळणार आहेत बरोबर आणि सी आणि सी एकत्र येऊन मला दोन सी मिळणार आहेत म्हणजे दोन वेळा ए दोन वेळा ए दोन वेळा बी आणि दोन वेळा सी मिळणार आहेत मला जर मी यांची बेरीज केली तर मग तसंच यांची बेरीज केली म्हणजेच काय मला दोन वेळा ए मिळणार दोन वेळा बी मिळणार आणि दोन वेळा सी मिळणार ते मिळून ते सगळे मिळून किती पेढे खातात पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा पेढे ते लोक दररोज खातात कोण दोन ए दोन बी दोन सी हे दोन दोन का मिळालं बरोबर मला याच्यामुळं इथे पण ए आहे इथे पण इथे पण बी इथे पण बी इथे पण सी आहे इथे पण सी म्हणून इथे मला दोन ए दोन बी दोन सी मिळालं मला सांगा ए बी सी हे तर आहेतच त्याच्यामध्ये अजून ए बी सी मिळवले तर दोन ए दोन बी दोन सी होणार की नाही बरोबर किंवा मी जर इथे दोन कॉमन काढलं तर कंसामध्ये ए प्लस बी प्लस सी मिळेल की नाही सांगा हे किती पेढे खातात दररोज बारा पेढे खातात दररोज मला सांगा हा दोन जर मी खाली नेला तर काय येईल ए बी सी तिघे मिळून बारा भागिले दोन म्हणजे किती पेढे खातील बरं सहा पेढे खातील की नाही सांगा जर एबीसी जे आहेत तिघे त्यांच्या दुप्पट लोक बारा पेढे खातात तर नुसते एबीसी सहा पेढे खातील की नाही झालं एबीसी तिघे मिळून सहा पेढे खातात दररोज दररोज सहा पेढे खातात मला सांगा त्यांना किती पेढे संपवायचे आहेत त्यांना साठ पेढे संपवायचे आहेत तर मला सांगा साठ पेढे संपवायचे आहेत दररोज सहा पेढे खातात किती दिवसा बर, बर, दिवसात संपतील बरं साठ भागिले सहा बरोबर ते किती येतात दहा दिवस येत आहे की नाही सिंपल आहे की नाही सांगा म्हणजे दहा दिवसात तिघे मिळून ते काम पूर्ण करतील किती सिंपल आहे सांगा मला बरोबर आता याच्यावरच आधारित पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक सहा आता बघा या टाईपमध्ये काय दिले ए बी बारा दिवसात सेम प्रश्न आहे बघा बी सी पंधरा दिवसात सी ए वीस दिवसात पण आता विचारले काय बघा ए एक एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल परत तेच प्रश्न आला ऍज इट इज सोडवत जायचं हे बघा ए प्लस बी बरोबर किती दिवसात बारा बी प्लस सी किती दिवसात पंधरा आणि सी प्लस ए किती दिवसात वीस लसावी म्हणजे पेढे पेढे किती असतात पेढे म्हणजे लसावी यांचा लसावी तो साठ नंतर आपण असं करतो बघा आठवा साठ नंतर साठ भागिले बारा पाच पेढे दररोज साठ भागिले पंधरा चार पेढे दररोज साठ भागिले वीस तीन पेढे दररोज या तिघांची जर मी बेरीज केली तर ती येते दोन ए दोन बी दोन सी बरोबर आहे की नाही मग यांची पण बेरीज दोन ए, दोन बी दोन सी येणार पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा म्हणजे दोन कंसात ए बी सी हे किती येणार बारा पेढे खातात मग ए बी सी किती पेढे खातात ए प्लस बी प्लस सी सहा पेढे दररोज खातात बघा आता नीट आहे का A, B, C, ए बी सी सहा पेढे दररोज खातात हे आपण मागच्या टाईपमध्ये पण बघितलं विचारले की त्यांनी ए एकटा ए एकटा ते काम की ते करा किती दिवसात पूर्ण करेल त्याच्या आधी आपल्याला हे फाइंड आउट करावं लागेल ए एकटा दररोज किती पेढे खातो मला सांगा ए बी सी तिघे मिळून सहा पेढे खातात तर ए एकटा काढण्यासाठी मला बी आणि सी किती पेडे खातात हे माहीत असतील तर परत ऐका ए बी आणि सी तीन जण आहेत बरोबर तीन जण मिळून सहा पेढे खातात हे मला माहिती आहे काढला आपण तर त्यातला ए एक एकटा किती पेढे खाईल हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर बी आणि सी जे उरलेले दोघे ते दररोज किती पेढे खातात हे माहीत असायला पाहिजे की नाही मग ए बी सी मधून जर मी बी प्लस सी यांचे पेढे मायनस केले दररोजचे ते, ते किती खातात तर बी आणि सी दोघे मिळून मला सांगा बघा बी आणि सी दोघे मिळून किती पेढे खातात इथे दिसेल आपल्याला चार पेढे चार पेढे खातात मग हे चार पेढे मी जर मायनस केले सहा मधून तर किती येतात दोन पेढे याचा अर्थ काय एकटा दररोज किती पेढे खाईल दोन पेढे खाईल त्याला पेढे खायचेत किती त्याला पेढे खायचेत साठ मग मला सांगा साठ भागिले मी दोन करणार की नाही कारण ए एकटा दररोज दोन पेढे खातो दोन 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 करा त्याला साठ पेढे संपवायचेत मग साठ भागिले दोन किती येणार तीस दिवस हे झालं आपलं उत्तर बघा सिम्पल आहे की नाही परत परत व्हिडिओ बघा तुम्हाला एकदम सोपा वाटेल प्रॅक्टिस करा घरी अजून सोपं वाटत जाईल कारण पुढे जाऊन टाईप अजून अजून खूप छान आहेत तर तीस दिवस आलं उत्तर ए एकटा मला सांगा जर बी एकटा विचारला तर काय करणार बरं नीट ऐका बी एकटा किती दिवसात करतो विचारलं तर सगळ्यात आधी ए बी सी तिघे मिळून तर सहा पेढे खातात बी एकटा विचारलंय तर त्यातनं मला ए आणि सी मायनस करावं लागेल की नाही नीट ऐका परत कॉन्सन्ट्रेट करा ए बी सी तिघे मिळून सहा पेढे खातात तर बी एकटा किती पेढे खाईल हे ठरवण्यासाठी ए आणि सी दोघे म्हणून किती पेढे खातील हे मायनस करावं लागेल की नाही ए आणि सी हे मायनस करावं लागेल मला ए आणि सी किती पेढे खातात ते तीन पेढे खातात लक्षात येते का ए आणि सी तीन पेढे खातात एबीसी सहा पेढे खातात मग सहा मधून जर मी तीन घालवले नीट बघायचे ए प्लस बी प्लस सी हे सहा पेढे खातात आणि ए प्लस सी म्हणजे सी प्लस ए किती पेढे खातात बघा सी प्लस ए इथे हे तीन पेढे खातात मग हे तीन पेढे ह्याच्यातनं मी मायनस केलं किती येतात तीन पेढे तीन पेढे कोण खातं बरं एबीसी मधून एसी गेलं म्हणजे बी एकटा बी एकटा तीन पेढे खातो बरोबर की नाही जर बी एकटा तीन पेढे खातो मला सांगा पेढे संपवायचेत किती आहेत पेढे संपवायचे आहेत साठ तर मी ला तीन ने भागेन उत्तर किती येतं वीस वीस दिवस लागतील कुणाला बी एकट्याला वीस दिवस लागतील सी एकटा काढायचा असेल मला सांगा कसं काढणं तुम्ही सांगा जरा विचार करा पाच मिनिटं सी एकटा मला काढायचा आहे मला काय करावं लागणार मला एबीसी मधून सी एकटा पाहिजे म्हणजे ए आणि बी वजा करावा लागणार बरोबर आहे की नाही सांगा एबीसी मधून ए वजा केलं ए प्लस बी वजा केलं एबीसी किती दिवसात करतो सहा दिवसात ए प्लस बी किती पेढे खातो बरं ए प्लस बी पेढे खातो पाच बघा आता सहा मधून पाच गेले सहा मधून पाच गेले किती येतात एक म्हणजे एक पेढा दररोज खातो कोण दररोज खातो सी कारण एबीसी मधून ए बी गेलं म्हणजे सी उरला ना सी दररोज एक पेढा खातो आता नीट ऐका सी दररोज एक पेढा खातो त्याला पेढे खायचेत किती त्याला पेढे खायचेत साठ म्हणजे साठ भागिले एक म्हणजे किती येणार साठ म्हणजे सी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल साठ दिवसात आहे की नाही सिंपल सांगा म्हणजे ए एकटा तीस दिवसात करेल बी एकटा वीस दिवसात करेल आणि सी एकटा साठ दिवसात करेल सिंपल आहे की नाही सांगा अशाच पद्धतीने हा प्रकार सोडवायचा असतो या टाइपची वारंवार प्रॅक्टिस करा तुम्हाला कळत जाईल किती सोपं आहे येते लक्षात पुढचा टाईप बघूया आपण आता हा प्रकार क्रमांक सात बघा अतिशय मजेशीर आहे बघा ए हा एक काम वीस दिवसात करतो काय करायचं का मी पुढचा प्रश्न वाचत पण नाही आहे तसं लिहितो ए हा एक काम करतो वीस दिवसात चला ठीक आहे पुढं काय दिलं बघा बी हा तेच काम तीस दिवसात करतो हरकत नाही मी ते लिहितो बी हा तेच काम तीस दिवसात करतो आता पुढे काय दिले बघा एने आठ दिवस काम केले निघून गेला वगैरे वगैरे ते नंतर बघू आपण सगळ्यात पर्यंत काय करणार वीस आणि तीस यांचा लसावी काढणार आता तुम्ही काढलाच तो वीसच्या पाड्यात तीसच्या पाड्यात काय येतात साठ म्हणजे एकूण पेढे किती आहेत एकूण पेढे आहेत साठ मी ते साठ मध्ये लिहितो बरोबर साठ भागिले वीस किती येतात तीन पेढे दररोज खातो आणि साठ भागिले तीस म्हणजे दोन पेढे दररोज खातो आता नीट आहे का म्हणजे ए कामावर येतो हो तीन पेढे खातो दररोज आणि जर बी कामावर हो आला तर दररोज दोन पेढे खातो आता प्रश्न काय दिला बघा एने आठ दिवस काम केले वन निघून गेला ए आठ दिवस काम केले निघून गेला आता ऐका समोर ठेवलेले साठ पेढे कामावर हो आला आठ दिवस काम केले निघून आता मला सांगा ए दररोज तीन पेढे खातो दररोज आज तीन पेढे उद्या तीन पेढे परवा तीन पेढे नंतर तीन पेढे असे पेढे खात चाललाय तो आणि तो किती दिवस खातोय पेढे तो आठ दिवस पेढे खातोय मला सांगा जर एका दिवसात तो तीन पेढे खातो आठ दिवसात तो किती पेढे खाईल बरं आठ त्रिक चोवीस म्हणजे चोवीस पेढे तो खाऊन टाकेल आठ दिवसात बरोबर की नाही आता बघा आठ दिवस काम केलं आणि निघून गेला म्हणजे त्यांच्या समोर साठ पेढे ठेवले होते त्यातले चोवीस पेढे त्याने खाल्ले आणि निघून गेला खाऊन गेला चोवीस पेढे खाऊन गेला साठ पेढ्यांमधले चोवीस पेढे खाऊन गेला तो मला सांगा साठ पेढ्यांमधले तो चोवीस पेढे खाऊन गेला पेढे उरले किती उरले पेढे छत्तीस पेढे उरले बरोबर आहे की नाही सांगा छत्तीस पेढे उरले रिमेनिंग किती आहेत छत्तीस आता हे उरलेलं काम बघा इथे दिले उरलेलं काम म्हणजे उरलेले पेढे कोण खायला येतोय बी तो किती दिवसात खाईल सिंपल आहे की नाही पेढे उरले छत्तीस खायला कोण येतोय बी बी दररोज किती पेढे खातो बी दररोज दोन पेढे खातो तर छत्तीस भागीले दोन सांगा किती येणार अठरा दिवसात खाईल सिंपल आहे की नाही सांगा म्हणजे उरलेले पेढे छत्तीस बी एकटा छत्तीस भागीले दोन हे दोन कुठून घेतलं मी इथून कारण बी ची असोसिएटेड कारण बी शी असोसिएटेड दोन आहे छत्तीस भागीले दोन अठरा दिवसात पूर्ण करेल सिम्पल नाही सांगा म्हणजे प्रश्न कसा पण फिरून विचारू द्या तुम्हाला जमणारच हे पेढ्याचं जर कळलं तर काळजी करू नका असंच आपण अजून एक एक्झाम्पल बघू बघा आता यामध्ये बघा ए, ए हा व्यक्ती किती दिवसात करतो दहा दिवसात आणि बी हा व्यक्ती किती दिवसात करतो वीस दिवसात दहा वीस मला सांगा दहा आणि वीसचा लसावी काय दहाच्या पण पाड्यात आणि वीसच्या पण पाड्यात काय येतं बरं दोघांच्या पाड्यात वीस येतं मग लसावी म्हणजेच एकूण पेढे वीस घेईन की नाही मी एकूण पेढ्याले वीस आता वीस मी इथे लिहिणार वीस पेढे बरोबर वीस भागिले दहा किती येणार दोन पेढे हे दोन पेढे दररोज खाणार वीस भागिले वीस म्हणजे किती येणार एक पेढा एक पेढे लिहितो मी एक पेढे दररोज खातो आता त्याने काय दिले बघा व्यवस्थित सर्वप्रथम बी कामावर आला दोन दिवस काम केले निघून गेला सगळ्यात पहिल्यांदा बी कामावर आला बी कामावर आल्यावर किती पेढा खातो दररोज एक मग मला सांगा दोन दिवसात तो किती पेढे खाईल एक गुणिले दोन पेढे खाईल बरोबर आहे की नाही सांगा एवढे पेढे खाल्ले ठीक आहे व्हेरी गुड नंतर नंतर ए कामावर आला तीन दिवस काम करून निघून गेला हे बघा परत ए आला कामावर ए दररोज किती पेढे खातो दोन पेढे मग मला सांगा दररोज तो जर दोन पेढे खातो कामावर किती दिवस आलाय तो कामावर आलाय तो तीन दिवस म्हणजे दोन गुणिले तीन तो पण एवढे पेढे खाई बरोबर नंतर उरलेले काम बी हा व्यक्ती किती दिवसात पूर्ण केला असं विचारले आपण आधी पेढे तर काढूया किती खाल्ले एक गुणिले दोन म्हणजे दोन पेढे खाल्ले प्लस दोन गुणिले तीन म्हणजे सहा पेढे खाल्ले म्हणजे टोटल किती पेढे खाल्ले आठ पेढे खाल्ले आठ पेढे खाल्ले गेले बरोबर जर आठ पेढे खाल्ले गेले एकूण पेढे वीस आहेत तर मला सांगा वीस वजा आठ म्हणजे किती पेढे उरले बारा पेढे उरले सिंपल आहे की नाही सांगा जर टोटल वीस पेढे खायचे आहेत त्यातले यांनी म्हणजे बी कामावर येऊन नंतर ए कामावर येऊन ह्यांनी जर आठ पेढे खाल्ले असतील तर पेढे उरले किती वीस वजा आठ म्हणजे बारा पेढे उरले आता हे उरलेले पेढे नीट ऐका उरलेले पेढे खायला आलाय कोण बघा उरलेले पेढे उरलेलं काम म्हणजे उरलेले पेढे बी हा व्यक्ती किती दिवसात पूर्ण करेल म्हणजे बी आलाय उरलेले पेढे खायला बारा भागीले काय करू मी बीशी संलग्न पेढे कुठे आहेत बघा बी शी संलग्न पेढे हा एक पेढा येते का लक्षात कारण बी कामावर येतो बारा पेढे खायचे त्याला तर बारा भागीले एक म्हणजे किती येणार बारा दिवस येते का लक्षात सांगा म्हणजे बारा दिवसात ते उरलेले काम पूर्ण केलं जाईल सिम्पल नाही सांगा हा टाईप नंबर सात तर आता आपण बघूया पुन्हा एकदा बघा व्हिडिओ हा आणि आता आपण बघूया टाइप नंबर आठ आता हा प्रश्न बघा काय दिलेला आहे टाईप नंबर एट मध्ये ए एक काम बारा दिवसात करतो बी तेच काम अठरा दिवसात करतो दोघांना मिळून त्या कामाचे चारशे पस्तीस रुपये मिळतात असं दिलंय वेगळाच प्रश्न आहे बघा रुपये मिळतात कसं करायचं सेम ॲज इट इज ए बघा एक दिवसात करतो काम ए करतो बारा दिवसात आणि बी करतो अठरा दिवसात बारा अठरा डोक्यात पहिल्यांदा काय येतं लसावी काय विचार नका करू प्रश्न कसा आहे काय आहे लसावीचा विचार करा बारा आणि अठराचा लसावी म्हणजेच एकूण पेढे एकूण पेढे बाराच्या पाड्यात आणि अठराच्या पाड्यात काय येतं बरा बारा की बारा, बारा बारा दोन्ही चोवीस बारती छत्तीस छत्तीस आलं बघा अठरा कि अठरा अठरा दोन्ही छत्तीस म्हणजे छत्तीस हा लसावी अग्री करताय माया बरोबर तर पेढे आले छत्तीस म्हणजे एकूण काम आलं छत्तीस काय करतो आपण हे छत्तीस मध्ये ठेवतो छत्तीस भागिले बारा किती येतात तीन छत्तीस भागिले अठरा येतात दोन की नाही सिम्पल सांगा छत्तीस भागीले बारा तीन छत्तीस भागीले अठरा दोन म्हणजे हा तीन पेढे दररोज खातो आणि हा दोन पेढे दररोज खातो म्हणजे ए दररोज तीन पेढे खातो बी दररोज दोन पेढे खातो विचारले काय बघा त्यांना मिळून त्या कामाचे चारशे पस्तीस रुपये मिळतात तर प्रत्येकाचा वाटा किती सिंपल आहे फक्त हे गोष्ट लक्षात ठेवा हे सिंपल आहे काय करायचं बघा याच्यामध्ये मी आता पेन चेंज करतो म्हणजे तुम्हाला कळेल व्यवस्थित याच्यामध्ये काय करायचं बघा हे जे चारशे पस्तीस आहेत बघा नीट ऐका चारशे पस्तीस रुपये या चारशे पस्तीस ला आपल्याला काय करावं लागतं बघा ऐका नीट ऐका चारशे पस्तीस ला हे जे तीन आहे आणि हे जे दोन आहे याच्यामध्ये लागतं विभागायला तीनास दोन मध्ये विभागा म्हणजे इंग्लिश मध्ये काय होईल डिवाइड दिस फोर थर्टी फाय इन थ्री टू टू चारशे पस्तीस ला तीनास दोन मध्ये विभागा आपण कसं विभागतो नीट ऐका तीन आणि दोन याची बेरीज करतो तीन आणि दोन ची बेरीज येते पाच बरोबर या पाच काय करतो ऐका या पाचचं काय करतो चारशे पस्तीस ला आपण पाचने भागतो परत ऐका मी काय केलं चारशे पस्तीस ला तीनच दोन मध्ये विभागायचंय तीन आणि दोनची बेरीज पाच येते हे पाच मी खाली लिहिलं चारशे पस्तीस पस्तीसच्या काय येतं बघा पाच एक पाच चाळीस पाच साता पस्तीस सत्याऐंशी उत्तर आलं म्हणजे एक भाग आला सत्याऐंशी आता त्यांनी विचारलंय प्रत्येकाचा वाटा किती आता ए चा वाटा काढायचा आहे मला बघा ए चा वाटा असणार तीन हे बघा इथे तीन बरोबर आणि बीचा वाटा किती असणार दोन मग काय करायचं ह्या सत्याऐंशीला जर मी तीनने गुणलं तर मला ए चा वाटा मिळेल आणि या सत्याऐंशीला जर मी दोन ने गुणलं तर मला बीचा वाटा मिळेल मला सांगा सत्याऐंशी गुणिले तीन किती येतात सत्याऐंशी गुणिले तीन आता आठ त्रिक चोवीस म्हणजे दोनशे चाळीस आणि सात्रिक एकवीस दोनशे चाळीस आणि एकवीस किती येतात दोनशे एकसष्ट म्हणजे एला किती रुपये मिळतील बरं एला मिळतील दोनशे एकसष्ट रुपये बरोबर आहे की नाही बरं सत्याऐंशी गुणिले दोन किती येणार नऊ दुने अठरा म्हणजे एकशे ऐंशी मधून तीन दुने सहा गेले म्हणजे ते येणार एकशे चौऱ्याहत्तर येते की नाही लक्षात सांगा म्हणजे बी चा वाटा असणार एकशे चौऱ्याहत्तर म्हणजेच एला मिळतील दोनशे एकसष्ट रुपये आणि बी ला मिळतील एकशे चौऱ्याहत्तर रुपये त्या चारशे पस्तीस मधले आहे की नाही सिम्पल सांगा सारखी प्रॅक्टिस करून हे पण तुम्हाला जमून जाईल व्यवस्थितपणे म्हणून हा व्हिडिओ परत परत बघा तुम्हाला व्यवस्थित गोष्टी कळत जातील काळजी करू नका आता आपण पुढचा टाईप बघूया टाईप क्रमांक नऊ आता हा प्रश्न तर एवढा कन्फ्युजिंग वाटतो पण पेढ्याच्या एक्झाम्पल प्रमाणे एकदम सोपा जाणार बघा ए हा डब्ल्यू पेक्षा तीस टक्के जास्त कार्यक्षम आहे बरोबर ए एक एकटा काम तेवीस दिवसात पूर्ण करत असेल तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता कार्यक्षमता दिलेली आहे करायचं काय आपण बघा ज्याला पेक्षा लागलेला आहे नीट आहे का ज्याला पेक्षा लागलेला आहे त्याला मानायचं शंभर बघा मी ते लिहितो डब्ल्यू ह्याला मानायचं शंभर म्हणजे हे कार्यक्षमता दिली आहे म्हणजे हे पेढे खातात पेढे खाण्याची क्षमता आहे आपल्या भाषेमध्ये डब्ल्यू शंभर पेढे खातो दररोज येतं लक्षात आता डब्ल्यू पेक्षा तीस टक्के जास्त कार्यक्षम कोण आहे ए हा तीस टक्के जास्त कार्यक्षम आहे मग मला सांगा जर डब्ल्यू शंभर पेढे खातो दररोज तर ए दररोज किती पेढे खाईल बरं ए दररोज एकशे तीस पेढे खाईल ऐक नाही सिंपल मी काय मानलं डब्ल्यू ज्याला पेक्षा लागलेला आहे त्याला मांडलं शंभर आणि त्याच्यापेक्षा तीस टक्के जास्त शंभर पेक्षा तीस टक्के जास्त किती असणार एकशे तीस ए एकटा एकशे तीस पेढे खातो दररोज सिंपल इथेच झालं आपलं काम पुढे काय म्हटलंय बघा ए एकटा जर ते काम तेवीस दिवसात पूर्ण करत असेल ए एकटा ते काम तेवीस दिवसात पूर्ण करत असेल म्हणजे ए जर कामावर आला एकटा ए एकटा जर कामावर आला तर तो तेवीस दिवस घेतो ते पेढे संपवायला एकूण पेढे संपवायला बघा परत ऐका जर ए एकटा कामावर आला तर तो तेवीस दिवस घेतो ते सगळे पेढे संपवायला मला सांगा पेढे खूप असतील की नाही असं पूर्ण एक टोकरी असेल त्या टोकरीमध्ये खूप पेढे आहेत आपण असं अजून करूया एवढे पेढे तो संपवतो किती दिवसात संपवतो तेवीस दिवसात बर तेवीस दिवस संपवतो म्हणजे याचा अर्थ तो तेवीस दिवस पेढे खातो बघा नीट आहे का तो ते काम तेवीस दिवसात संपवतो याचा अर्थ तेवीस दिवस कंटिन्युअस तो पेढे खातो, खातो मला सांगा एका दिवसात तो किती पेढे खातो बरं आपण आत्ताच बघितलं एकशे तीस पेढे मग मला सांगा एकूण पेढे किती असतील दररोज एकशे तीस पेढे खातो आणि असं तो किती दिवस खातो तेवीस दिवस एवढं केल्यावर हे पेढे संपतात एवढे सगळे पेढे एकशे तीस गुणिले तेवीस हे झाले एकूण पेढे येते का लक्षात सगळ्यांना एकूण पेढे आहेत एकशे तीस गुणिले तेवीस मी याचा गुणाकार करत बसत नाही कारण हे नंतर कॅन्सलच होणार आहे मग एकूण पेढे झाले एकशे तीस गुणिले तेवीस आता विचारले काय बघा एकूण पेढे म्हणजे एकूण काम विचारले काय ते दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील दोघे मिळून आता एवढे पेढे ठेवलेत एकशे तीस गुणने तेवीस हा आकडा खूप मोठा आहे आणि दोघे मिळून आले ते पेढे खाण्यासाठी मला सांगा दोघे मिळून म्हणजे कोण डब्ल्यू पण आणि ए पण आता मला सांगा दोघे मिळून म्हणजे डब्ल्यू आणि ए हे दोघे मिळून शंभर आणि एकशे तीस म्हणजे किती पेढे खातील बरं दररोज दोनशे तीस पेढे दररोज खातील दररोज कोण ए आणि डब्ल्यू दोनशे तीस पेढे खातात रोज आज दोनशे तीस पेढे उद्या दोनशे तीस परवा दोनशे तीस असे दोनशे तीस पेढे खातात रोज त्यांना पेढे संपवायचेत किती एकशे तीस गुणिले तेवीस एवढे पेढे ठेवलेत त्यांच्या समोर हे बघा एकशे तीस गुणिले तेवीस एवढे पेढे त्यांच्या समोर ठेवलेत आणि ते दररोज किती पेढे खातात दोनशे तीस मग भागीले जर मी दोनशे तीस केलं नीट ऐका शून्य शून्य कॅन्सल तेवीस एके तेवीस तेवीस एके तेवीस उत्तर किती आलं तेरा दिवस याचा अर्थ दोघे मिळून दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील तेरा दिवसात की नाही सिंपल सांगा फक्त थोडस लॉजिक लावायचंय की एकटा तेवीस दिवस घेतो पेढे संपवायला दररोज एकशे तीस पेढे खातो एकशे तीस गुणलेले तेवीस एवढे पेढे आहेत आणि एवढे पेढे जर ते दोघे मिळून आले संपवण्यासाठी दोघे म्हणजे शंभर आणि एकशे तीस डब्ल्यू दोनशे तीसने मी भागणार तेच केलं मी दोनशे तीसने भागलं उत्तर आला तेरा दिवस आहे की नाही सिम्पल सांगा म्हणजे हा प्रकार पण सिंपल आहे फक्त इमॅजिन करायचं होतं लॉजिक लावायचं होतं नथिंग एल्स तुम्हाला जर डाऊट असेल याच्यामध्ये काही काळजी करू नका आपण अजून एक प्रश्न सोडू आता बघा याच्यामध्ये काय दिलंय पी हा क्यू पेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे आता मला सांगा पेक्षा कशाला लागलेला आहे क्यू ला मी असं करू शकतो की नाही क्यू चे पेढे मानले शंभर क्यू शंभर पेढे दररोज खातो आता म्हटले काय बघा इथे पी हा क्यू पेक्षा पन्नास टक्के कमी कार्यक्षम आहे म्हणजे आता पी पन्नास टक्के कमी पेढे खाणार शंभरचे पन्नास टक्के कमी म्हणजे पन्नास पेढे दररोज खाई पुढे काय दिले बघा पी एकटा जर आला तर ते काम चोवीस दिवसात पूर्ण करत असेल पी एकटा आला कामावर पी एकटा कामावर आला आणि तो चोवीस दिवस घेतो ते पेढे संपवायला मग मला सांगा एकूण पेढे किती आहेत बरं एकूण पेढे किती असणार तर मी काय करणार पन्नास पेढे तर तो दररोज खातोय आणि चोवीस दिवस खाल्ले त्याने पेढे पन्नास 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 असे चोवीस दिवस खाल्ले तर ते पेढे संपतात म्हणजे पेढे एवढे आहेत की नाही सांगा पन्नास बुललेले चोवीस आता पन्नास बुललेले चोवीस म्हणजे किती चोवीस पाच एकशे वीस आणि पुढे शून्य म्हणजे बाराशे एकूण पेढे आहेत येते लक्षा, का लक्षात एकूण पेढे बाराशे आहेत त्यांच्यासमोर ठेवलेले आहेत आता विचारले काय बघ एक, एक गोष्ट आपण काढू क्यू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता ऐका पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्यू एकटा म्हणजे त्यांच्यासमोर बाराशे पेढे ठेवलेले आहेत एकटा क्यू जाणार आहे खायला ते पेढे क्यू एकटा किती पेढे खातो बरं क्यू एकटा शंभर पेढे खातो मग मला सांगा बाराशेला शंभरने भागणार की नाही दररोज शंभर शंभर खात बाराशे पेढे संपवायला त्याला शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल किती दिवस लागतील बारा दिवस आहे की नाही सिंपल दुसरा प्रश्न काय दिलाय बघा दुसरा प्रश्न दिलाय दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आता बघा दोघे मिळून म्हणजे एकूण पेढे किती आहेत बाराशे दोघे मिळून म्हणजे ह्याचे शंभर पेढे याचे पन्नास पेढे म्हणजे दोघे मिळून किती पेढे खाणार आहेत एकशे पन्नास लावूया भाग शून्य शून्य कॅन्सल पंधरा अठ्ठे वीस म्हणजे दोघांना मिळून किती दिवस लागतील आठ दिवस लागतील आहे की नाही सिम्पल सांगा पहिल्यापासून व्हिडिओ जर एकदम लक्ष देऊन ऐकलं असेल हे काहीच नाही वाटणार तुम्हाला समजलं की नाही सांगा टाईप नंबर नऊ आता आपण टाईप नंबर दहा बघू बघा आता याच्यामध्ये बघा सेम मागचाच टाईप आहे फक्त इथे पर्सेंटेजच्या जागी दुप्पट तिप्पट चौपट असं दिलेलं आहे ज्याला चा लागलं त्याला शंभर मानायचं बघा आता मी काय करणार मागच्या प्रश्नासारखं मागच्या प्रश्नामध्ये कसं पेक्षा लागलं होतं ना इथेच्या डब्ल्यूला मांडलं मी शंभर म्हणजे डब्ल्यू दररोज शंभर पेढे खातो असं अजून केलं बरं ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे दुप्पट आता ए हा डब्ल्यू च्या दुप्पट कार्यक्षम आहे म्हणजे तो किती पेढे खाणार बरं तो दररोज दोनशे पेढे खाणार सिंपल आहे की नाही सांगा म्हणजे जर डब्ल्यू शंभर पेढे खातो तर ए दोनशे पेढे खाणार दुप्पट दोघे मिळून ते काम अठरा दिवसात पूर्ण करतात आता बघा लक्ष लख्षाग। आहे लक्ष द्या मी काय म्हणतो मागच्या प्रश्नामध्ये प्रश्नामध्ये फरक काय मागच्या प्रश्नामध्ये मी ए एकटा तेवीस दिवसात पूर्ण करतो असं म्हटलं होतं इथं त्यांनी म्हटलंय दोघे मिळून ते काम अठरा दिवसात पूर्ण करतात म्हणजे मला सांगा दोघे मिळून रोज किती पेढे खातात दोघे मिळून रोज हा शंभर खातो हा दोनशे खातो मग दोघे मिळून रोज तीनशे पेढे खातील की नाही रोज तीनशे पेढे दोघे येतात कामावर हा शंभर खातो हा दोनशे खातोय शंभर आणि दोनशे तीनशे पेढे रोज खाल्ले जातात रोज एव्हरी डे आता दोघे मिळून ते काम अठरा दिवसात पूर्ण करतात आता तीनशे पेढे रोज खात असे अठरा दिवस खात आहेत ते तीनशे पेढे अठरा दिवस खात मग मला सांगा तीनशे पेढे गुणिले अठरा दिवस हे एकूण पेढे येतील की नाही म्हणजे एवढे झाले एकूण पेढे तीनशे गुणिले अठरा तीनशे गुणिले अठरा किती येतात सांगा अठरा त्रिक चोपन्न चौपन्नशे पेढे पाच हजार चारशे पेढे पाच हजार चारशे पेढे आहेत खायचे त्यांना विचारले काय ए एकटा आणि डब्ल्यू एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल आता आपण एक एक सोडूया ए एकटा ए एकटा किती दिवसात करेल मला सांगा पेढे ठेवलेत किती पाच हजार चारशे समोर ए एकटा दररोज किती पेढे खातो ए एकटा दररोज दोनशे पेढे खातो मग मी हे पेढे जे दररोज खातो ते छेदामध्ये ठेवतो की नाही नेहमी शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल उत्तर किती आलं चोपन्न भागिले दोन म्हणजे सत्तावीस दिवस सत्तावीस दिवसात एकटा ते पेढे संपेल सिंपल आहे की नाही सांगा किती सिंपल कॉन्सेप्ट आहे थोडासा विचार केला लॉजिकने किती सिंपल कॉन्सेप्ट आहे पुढचा बघा त्यांनी विचारलंय बी बी नाही सॉरी डब्ल्यू एकटा डब्ल्यू एकटा एक एकूण पेढे किती आहेत पाच हजार चारशे भागिले पाच हजार चारशे भागिले डब्ल्यू एकटा शंभर पेढे म्हटलं एकटा खातो तो मग पाच हजार चारशे भागिले शंभर शून्य शून्य कॅन्सल किती येतात बरं चोपन्न दिवस सिंपल आहे की नाही सांगा डब्ल्यू एकटा चोपन्न दिवसात ते एकटा सत्तावीस दिवसात सिंपल आहे की नाही सांगा मला काही काळजी करू नका व्हिडिओ पुन्हा पाहिला तर तुम्हाला परत समजत जाईल व्यवस्थितपणे आता थोडासा पुढचा टाईप आहे थोडासा डिफिकल्ट आहे हा पण विचारला जातो तो पाहूया पण पेढ्याचा एक्झाम्पल घेतलं तर ते एकदम सोपं होऊन जाणार तुम्हाला तर हा होता टाईप नंबर दहा आता आपण बघू टाईप नंबर अकरा आता हा प्रश्न काय बघा ए तीस दिवसात बेवीस दिवसात चला काय हरकत नाही पुढचं मी वाचत पण नाही ऍज इट इज आहे तसं लिहून घेतो बी बरोबर पेढे पण काढून टाकूय ना एकूण पेढे एकूण पेढे मला सांगा आता आपण करत आलोय तीस आणि वीस ल असावी साठ म्हणजे एकूण पेढे साठ आहेत ते दोघे एकत्र कामाला सुरुवात करतात आणि बी हा काम संपण्याच्या पाच दिवस आधी निघून जातो असं दिलेलं आहे काय टेन्शन घेऊ नका पेढे तर काढूया आपण दररोजचे साठ भागिले तीस किती दोन पेढे हा दररोज खातो आणि बी साठ भागिले वीस म्हणजे तीन पेढे दररोज खातो म्हटलंय काय बी हा काम संपण्याच्या पाच दिवस आधी निघून जातो काम संपण्याच्या पाच दिवस आधी आता याच्यामध्ये थोडस चेंज काय करायचं बघा मी असं अजून करतो आपण असं मानूया की ते काम ते काम एक्स दिवसात संपेल आपल्याला माहित नाहीये किती दिवसात संपेल तर ते काम एक्स दिवसात दि संपेल असे मानू विल अज्युम कि ते काम एक्स दिवसात संपेल एक्स दिवसात संपेल बघा नीट ऐका एवढंच फक्त चेंज आहे याच्यामध्ये बाकी प्रश्न खूप सोपा आहे उत्तर कसं काढायचं सोपं आहे ते काम एक्स दिवसात संपेल असं मानू मग मला सांगा काम संपेपर्यंत ते काम संपेपर्यंत कोण होतं बरं कामावर कारण बी हा काम संपण्याच्या पाच दिवस आधी निघून गेलाय म्हणजे ए शेवटपर्यंत होता की नाही सांगा ए जो आहे हा हा होता शेवटपर्यंत म्हणजे त्याने दोन पेढे खाल्ले दररोज शेवटपर्यंत खाल्ले म्हणजे आज आला दोन पेढे उद्याला दोन पेढे परवाला दोन पेढे असे दोन पेढे त्यांनी शेवटपर्यंत खाल्ले शेवटपर्यंत खाल्ले म्हणजे किती एक्स दिवस खाल्ले एक्स दिवस त्याने रोज दोन दोन पेढे खाल्ले मग मला सांगा मी असं म्हणू शकतो की नाही दोन पेढे दोन पेढे दोन पेढे असं एक्स दिवस म्हणजे त्याने किती पेढे खाल्ले बरं त्याने दोन एक्स पेढे खाल्ले बघा कळतंय का मी काय बोलतोय रोज दोन दोन पेढे रोज दोन दोन पेढे जर पाच दिवस खातो आपण काय करतो दोन गुणिले पाच म्हणजे दहा पेढे रोज दोन दोन पेढे आठ दिवस खातो आपण काय करतो दोन गुणिले आठ सोळा पेढे मग रोज दोन दोन पेढे एक्स दिवस खातो आपण काय mm. करणार दोन गुणिले एक्स म्हणजे किती दोन एक्स सिंपल आहे की नाही प्लस आता जो बी आहे रोज तीन तीन पेढे खातोय पण तो पूर्णच्या पूर्ण एक्स दिवस पेढे नाही खात आहे मित्रांनो तो पाच दिवस आधीच निघून गेला म्हणजे त्याने पेढे किती दिवस खाल्ले बरं त्याने पेढे खाल्ले एक्स मायनस पाच दिवस त्याने पेढे एक्स मायनस पाच दिवसच खाल्ले येते का लक्षात मग हे जे तीन पेढे आहेत याला मी एक्सने नाही गुंडणार त्याला मी गुणणार एक्स मायनस पाचने दोन एक्स प्लस तीन कंसात एक्स मायनस पाच कारण त्याने एक्स मायनस पाचच दिवस पेढे खाल्ले एवढे सगळे पेढे खाल्ल्यानंतर ते पेढे संपतात ते पेढे संपतात पेढे संपतात म्हणजे आहेत किती पेढे पेढे आहेत साठ हे असं इक्वेशन मांडायचं झालं एक्स हो निघेल जे आपण मानले दिवस तेच विचारले किती दिवसात पूर्ण होईल बघा आता दोन एक्स प्लस तीन एक्स वजा पाची पंधरा बरोबर साठ मग आता दोन एक्स प्लस तीन एक्स पाच एक्स वजा पंधरा तिकडे जाईल ते येणार अधिक पंधरा ते तर पंच्याहत्तर पाच एक्स बरोबर पंच्याहत्तर मला सांगा एक्स बरोबर किती येईल पंच्याहत्तर भागिले पाच म्हणजे पंधरा आहे की नाही सिंपल सांगा एक्स बरोबर पंधरा याचा अर्थ ते काम किती दिवसात पूर्ण होईल ते काम पूर्ण होईल हो पंधरा दिवसांमध्ये हा अवघड प्रश्न होता मित्रांनो सिंपल आहे की नाही सांगा तर अशा प्रकारे हे आपण अकरा टाईप सोडवलेत व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा पुन्हा पुन्हा याच्यावर प्रॅक्टिस करा काही डाऊट आले कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमचे डाऊट विचारा प्रश्न विचारा आम्ही ते पूर्ण सोडण्याचा प्रयत्न करू काही काळजी करू नका अशीच व्हिडिओ सिरीज पुन्हा पण आम्ही घेत येणार आहोत तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा शेअर करा थँक्यू सो मच